जिहृदय मंदिरी पंच सरलीर जात जाला सुफल व्यापार हरियाला हता हरियाला हता मग कैची भय चिंता त्यांची सरली रजार झाला सुफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरोल देवरी त्यांची सरली रजार झाला सुफल व्यापार समचरण सरोजन संग्रहिला जगन निहित पाणी मुंड मुंड नानाम तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्र सदय धवल आसम विठ्ठलम चिंतयामी प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण ओ या सकळ विद्यांचे अधिकरण तेची ओर श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो नी आता त्रिपुटी साती तो त्रिपुटी यो वसे स्वामीचा स्वामी कृष्णा तटीयो दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपाल नाथा गीतेचा अर्थ सकल थोरो प्रगट बदला ज्ञानेश्वर तयाची चरणावर साष्टांग नमन गा राम विजय हरि विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाझरेकर पंढरपूर निवासी तयाचे चरणावरी साष्टांग नमन गा साठविला हरी जे हृदय मंदिरे त्यांचे सरली रझार झाला सफल व्यापार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत हृदय सम्राट विश्वसंत वारकरी संप्रदायाच्या इमारतीला लाभलेला कलश म्हणजे जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा बहुतेक पाठ असलेला अभंग सेवेकरता निवडला जास्त डोक्याला ताप द्यायचा अभंग घेतला नाही प्रासंगिक स्वरूपातून या अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगायचा तो म्हणजे असा तुकोबारा यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एका गोष्टीची आठवण करून देतात तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या प्रत्येक जीवाच्या पाठीमागे एक व्यापार लागलेला आहे आपल्याला सगळ्या गोष्टीची आठवण पण त्या व्यापाराचा विसर पडलेला आहे आणि ते आज निदर्शनाच्या अभंगातून तुकोबारा आणून देतात की सगळ्यात मोठा व्यापार जर जीवाच्या पाठीमागे कोणता असेल तर तो जन्म मरणाचा आहे आणि पुन्हा जन्माला यायचं पुन्हा मरायचं व्यापार कशाला म्हणतात जी गोष्ट वारंवार केल्या जाते नाम व्यापार पण पुन्हा पुन्हा जन्म मरण पुन्हा पुन्हा का किती वेळा जन्म यावे किती व्हावे
पुनरपि जननम पुनरपि मरणम कितीतरी एक एक योनी कोटी कोटी फेरा लक्ष चौऱ्याऐंशी नाजूक फेरा एवढं सगळं फिरायचं म्हणजे हा व्यापार झाला. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं पुन्हा मरायचं. मग या व्यापारातून सफलत्वाच्या दिशेने जर वाटचाल करायची असेल तर त्याचा व्यापार सफल झाला. कुणाचा? ज्याने हरी आपल्या हातात घेतला. मला वाटतं हे बोलायला सोपं आहे करायला अवघड आहे. हरी हातात घ्यायचा जर असला तर थोडस भागवताच्या नुसार चिंतन मांडायचं झालं तर नाथबाबा सांगतात तो तुमच्या हातात येईल. पण कधी? तुम्ही जेवढं संसारावर प्रेम करता तेवढं प्रेम देवावर करा. द्रव्या लागी सर्वार्थता जैसे सर्वथा पैसा जरी कोणी कष्ट परमार्था परब्रह्म तत्वता खेळणे होयवा. तो हातातलं खेळणं होईल कधी? ज्या वेळेला तुम्ही संसारावर प्रेम करता तेवढं देवावर आहे का? बरं, आपण भजनी मंडळानं वार निवडली का नाही भजनाची? रामबाबा सोमवार आणि गुरुवार. मग इतर वार भजनाला घातवार आहे का? इतर वारी भजन करू नाही का? मग जसे भजनाकरता दोन निवडले तसे संसाराकरता कोणती निवडले? हे असलेले सात कमी पडत आहे. याचा अर्थ आमचं प्रेम संसारावर जास्त आहे. मग देवाला आवडणारी भक्ती कधी हातात येईल? संसाराची माया संकल्पावी देवा आवडते भक्ती ह्याची थोर मग तुमच्या तो हातात येईल. आणि एकदा हातातलं खेळणं झाला आता कशाची चिंता नाही. मला वाटतं हिकडच्या पेक्षा पाठीमाग लवकर कळल. तुम्हाला विचारतो मी, एकदा घरातला मालक हातात घेतला का सासूची भीती नाही, सासऱ्याची भीती नाही, आणि जावाचं तर काय चुले झाल्या दोन अन तुम्ही आम्ही कोण, भीतीच राहत नाही. घरातला मालक आला तर भीती राहत नाही. ज्या दिवशी जगाचा मालक हातात नको चिंता करू वस्त्रा या पोटाची माऊली आमची पांडुरंग. आणि तसं तर जे भक्त आहे त्यांना संसाराची चिंता नसते. आणि माझी या भक्ता काय संसाराची चिंता आणि समर्थाची कांता करून मागे. देव हातात आला कशाची चिंता करायचं काम नाही. एरझार थांबली व्यापार सफल झाला त्याला आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये साठवलं. एरझार थांबते. हे पुन्हा पुन्हा जन्माला पुन्हा पुन्हा मरायचं काय कारण आहे? जन्म घेणे लागे. पुन्हा वासना शिल्लक राहिली आगा कर्मे जाई उडावे तरी ते सुखदुःखे फळावे तया ते भोगावया यावे देहाये का. वासना शिल्लक राहिली पुन्हा जन्म. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी पुन्हा पुन्हा जन्म आहे. मग वासना भजन करणाराची वासना शिल्लक राहत नाही. जरी शिल्लक राहिली तर वासनाच हरिरूप बनते. तेची झाले अंगे हरिरूप. पुन्हा जन्म घेणे नाही आता कैचे येणे जाणे सहज कुंटले बोलणे. अभंगाचा सरळ अर्थ आपल्या समोर मांडला. ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलो वक्त्याचं आद्य कर्तव्य या नात्याने परिहार देण्याची अत्यंत गरज आहे. विठाला विठाला या ठिकाणी ज्या माध्यमातून जमलात आपण सर्वांना ज्ञात आहे. आपल्या पवित्र अशा या गावामध्ये एक प्रतिष्ठित कुटुंबातील पिताश्री वैकुंठवासी हरिभक्तपरायण श्रीरंगदादा लक्ष्मण इंगळे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र जमलात. हा जो काही परिवार आहे मोठा परिवार आहे हा हिंगळे परिवार. आणि दादांचंही फार मोठं या कुटुंब घडवण्यामध्ये मोठं योगदान आहे. शेवटी बोलेल या विषयावरती परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य या नात्यानं सात भावांचा हा परिवार. त्यानंतर हालाकीच्या परिस्थितीतून दादांनी आपल्या कुटुंबाला संस्कार दिले आणि उदारनिर्वाह करून आपल्या भावांची शिक्षण पूर्ण केली. अशी भाऊ फार थोडी पाहायला मिळतात. जुना काळ होता. हे जुने म्हातारे बसले त्यांना विचारा. आठ आठ नऊ नऊ भाऊ जरी एकत्र असायचे नऊ नऊ भाऊ एकत्र
आणि ज्या दिवशी बाप गेला का मोठा भाऊ लहान्या भावांचा बाप बनायचा. बँकेचे खाते नव्हतं भरत, लोकांची सालो महिने घालायचा आणि आपल्या लहान्या भावांची कर्तव्य पूर्ण करायचा. कुठे गेले हे भाऊ आज? या भावांची गरज आहे, बोलेल पुढे याच्यावरती. म्हणून दादांच्या माध्यमातून खरं तर चांगले दिवस आले होते. अगदी हालाकीच्या परिस्थितीमध्ये दादा होते. आपल्या मोठ्या मुलाला तुकाराम भाऊ यांना दुग्ध व्यवसायाकडे वळवलं. त्यानंतर माझे मित्र ज्ञानेश्वर माऊली त्यांना जेसीबीचा व्यवसाय आणि ते आता पुण्याला राहण्याकरता पुण्यात आहेत. त्यांच्याच माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचं योगाला. तसं त्यांचे जे शालक आहे आमचे योगेश भाऊ मोरे तेही त्यांच्याकडे काळेवाडीला कार्यक्रम झाला होता. या माध्यमातून उपस्थित वारकरी संप्रदायातली सर्व थोड मंडळी आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये टॉप लेवलच्या यादीमध्ये असलेली ही नावं आहे सगळी इथं उपस्थित असलेले. मृदंगाच्या बाबतीमध्ये नादच करायचा नाही. उभ्या महाराष्ट्राला ठाव असणारे आमचे चंदू महाराज पांचाळ ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या जरा अशा माकडवाल्याच्या खेळासारख्या वाजवू नका. त्यानंतर आमचे राम महाराज आहे, माऊली केशव महाराज, गणेश महाराज. त्यानंतर उभ्या महाराष्ट्रामध्ये आज जी काय आवाजाची झलक आहे, युट्यूब खोललं का पहिली कोणती तरी क्लिप पडते. तसं आम्ही शिव भाऊ आहे दोघ कैलास महाराज पवार ही वारकरी संप्रदायात गाजणारं एक मोठं नाव आहे. गोड असा कोकिळीसारखा आवाज आहे. त्यानंतर माझे परम मित्र आदरणीय हरिभक्त परायण आमचे सज्जय महाराज हजारे, गोड असा आवाज त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर उत्कृष्ट प्रकारचे मृदंग वादक आमचे ऋषिकेश महाराज ते त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर सुंदर असं ज्यांची साऊंड सिस्टीम आहे त्यांचे आभार मानतो. काय हे वर्ष श्राद्ध काय असतं, दावा काय, पुण्यस्मरण काय, भानगड हे नाहीच केला तर नेमकं हिंदू धर्मामध्ये याला महत्व काय आहे? मग काय हे करायचंय? खरं तर मनुष्य शरीर आपल्याला काहीतरी करण्याकरता मिळालेलं आहे. मग आता मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही सगळे बसलेत, आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात शेवटचा संस्कार अग्नी संस्कार, या अग्नीमध्ये हा देह जळाला, याची राग झाली. आता याची राग आणि होणारच आहे. तुमची इच्छा असली जरी नसली तरी तुम्ही किती महागाचे शॅम्पू वापरा, तुम्ही कितीही कोरफडीचा रस लावा, तुम्ही किती तुळशीचा पाला लावा, तुम्ही किती कोरफड खा, एवढंच नाही किती सौंदर्य प्रसादने वापरा, तारुण्य जाणार, म्हातारपण येणार, सौंदर्य जाणार, कुरूपता येणार, देह जळणार आहे आणि याची राख होणार आहे. शरीराची होय माती, याची किती शुश्रूषा करा. म्हणून देहाची आसक्ती कमी व्हावी यासाठी मदालसेनं पाळण्या टाकल्या टाकल्या सांगितलं होतं. बाळा हा मर्क आहे, हा नासका आहे, मग आई नेमकं करायचं काय? हे जर मूर्ख आहे तर कशानं सफलता प्राप्त होईल? ऐक बाळा, उठी पुत्रा, जाई तो
गुरु गुरु करीसी सकळ तुझ बुजविल प्रचंड चैतुरे तानुलिया जाईसी गुरु शरण गा। म्हणून हे मरक आहे नासक आहे। बरं, या 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 देहाची राग झाली, हे जळाला, जीवात्मा मेला, तुटला, जळत नाही, तुटत नाही, मरत नाही। बरं, हे देह तर जाणारच आहे, मी बोलत नाही, भगवान सांगताय अर्जुना, देहाची आगावालिया जन्म मृत्यूची सोहळिया परी धनंजया नाम म्हणो गावा आलिया। देहाच्या जन्माचा आणि मृत्यूचा सोहळा निश्चित होणार आहे। तुम्ही इथं सगळे बसले ना, आता आता सध्या तुमच्या पाठीमाग एक माणूस टपून बसलेला आहे, माग ओळून नका पाहू, मी नाव सांगतो काका तुम्हाला, घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश। मी एक चित्र तुमच्या डोळ्यापुढे उभं करतो, तेवढं कोणाचं आहे मला सांगा, इकडं लक्ष द्या एक मिनटं फक्त, एवढं चित्र सांगा कोणाचं आहे तुमच्या पुढे उभं करतो मी। भला मोठा जटाचा मुकुट आहे, त्याला रुद्राक्षाच्या माळा गुंडाळल्या, जटेतून गंगा प्रवाहित आहे, डोक्यावर अर्धचंद्र आहे, कपाळाला भस्माचे पट्टे आहे, कानात सापाचे कुंडल आहे, कंठ निळा पडला, गळ्यात भुजंग बसलेला आहे, दंडामध्ये साप आहे, सगळ्या अंगाला भस्म आहे, एका हातात त्रिशूळ आहे, एका हातात डमरू आहे, गजचर्म पांघरलं आणि व्याघ्र चर्म नेसले। भोलनाथ से निराला या कोई नहीं, भोलनाथ से निराला भोलनाथ से निराला या कोई नहीं। काय संदेश दिला, माझ्या कामाचं घेतो फक्त, गळ्यात बसलेला तो बाबा आहे, नुसता बसलेला नाही, फुसकारे मारतो। काय संदेश दिला, लई गोड संदेश देतात महादेव, फुसकारे मारणारे लांबचे नसतात, तुमच्याच गळ्यात हात टाकणारे असतात। लांबच्या माणसापासून सावध न राहिलं तरी चालेल, स्तुती करणारा पासून सावधान, दुश्मनापासून नाही सावध राहिलं चालतं, समोरून येणारा दगड आहे माणूस वाचू शकतो, स्तुती करणारा हा पाठीमागून येणारा दगड आहे। मला वाटतं तोंडावर केल्या जाते ती स्तुती नसते, तिला खुशामत म्हणतात, पाठीमाग केल्या जाते ती स्तुती असते। दुसरा संदेश देतात महादेव, या सापाचं नाव आहे काळ, आणि हा प्रत्येकाच्या बोकांडी बसलेला याची आठवण ठेवा, कधी घाला घालेल सांगता येत नाही। आता इथं बसलो आपण, रस्त्यात जाता जाता रामकृष्ण हरी म्हणून गर्दी जमा करू, क्या भरोसा, आता कीर्तन करता करता घाम येईल, कोणाच्या मांडीवर डोकं ठेवा लागेल, हे भाडे तत्व रे, तुला काही पाहत करले का किलो ना है, मातिका किलो ना
आपण जळाला हा देह याची राग झाली जीवात्मा कुठे गेला तीन दिवस त्याच घरात असतो चौथ्या दिवशी पंचक्रोशी भ्रमणाची परवानगी मिळते सात दिवस पंचक्रोशी भ्रमण आतले तीन बाहेरचे सात किती झाले सात आणि तीन दहा त्या दिवशी काय असतो दसक्रिया आणि दहावा हा दहाव्या दिवशी असावा पुढचं तुम्ही बघा मला काय सांगायचं ते दहाव्या दिवशी असावा का स्पर्श झाला आता त्याला खाली थांबता येत नाही कर्माप्रमाणे त्या जीवात्म्याची पुढची गती आहे काय गती जर त्याची वागण्यामध्ये चूक झाली असेल तर हायगई नाही करत यम लोक त्याला त्या यमाला करुणा नाही दया नाही मया नाही त्या यमाशी आणि मग असा सटकीत नेतो यम कुठून इथून मृत्यू लोकातून यम लोकापर्यंत किती योजन आहे इथून आपल्यापासून यम लोकाचा अंतर काढा चारशे योजन चारशे योजन म्हणजे एक योजन बरोबर चार कोस आता कोसाचा हिशोब जर काढायचा तर तीन किलोमीटर बरोबर एक कोस काढा किलोमीटर सुद्धा काढता येतील आता जुनं शिक्षण राहिलं नाही जुना काळ होता मैल कोस बरोबर आहे की नाही असं होतं ना पहिले शाळेमध्ये शिकवायला कसं होतं एकम दम शतक सहस्र सहस्र लक्ष दशलक्ष आबजे खरव विखरव पद्म आता ते राहिलं नाही जुन्या काळामध्ये पावकी निमकी दीडकी पाऊनकी ते पण राहिलं नाही आता एक पाव पाव बे पाव अर्धा तीन पाव पाऊन चार पाव एक पाच पाव सव्वा सहा पाव दीड सात पाव पावणे दोन आठ पाव दोन हे पावकी होती निमकी होती जुने गुरुजी शिकवायचे सुद्धा अशी गोड भाषा होती शिकवायची चेंडू दांडू एकाचा कावळ्याची चोच दोनाचा वाकडा तिकडा तिनाचा बैलाची शिंगोटी चाराचा उभा माणूस पाचाचा उलटा तीन सहाचा कुत्र्याची शिपूट साताचा बुढ्याची काठी आता दादा मी काय उजळून म्हणायला थोडे आलो इथं सांगितलं तुम्हाला जुने शिकवतही तशी होती तो काळ राहिला नाही आपल्यापासून चारशे योजन तिथं घेऊन जातात आणि गेल्याबरोबर ते यमदूत सांगतो चित्रगुप्ताला हे आले कुठलचे इंदापूर येतो का तालुका आपल्याला इंदापूर तालुक्यातले आणि मग असे वेगवेगळे विभाग आहे तिथं मग ते फाईल काढल्या जाते पाहता तारे यांना चांगलं असं काहीच केलेलं नाही मग तिथं पहिली विचारणा होती तुला हा देह कशा करता दिला होता तो म्हणतो काय कळालाच नाही बा हा कळाला नाही दे साटका अरे भजना करता दिला होता पण कीर्तनालाच गेलो नाही कधी सत्संग केला नाही आणि एक वाक्य स्वाभिमानानं सांगून जातो चंदू महाराज जर धर्मांतर जर थांबवायचं असेल तर न ऐकणाऱ्या लोकांना सत्संगामध्ये घेऊन येत चला कीर्तनात घेऊन येत चला त्याच वेळेला धर्मांतरण थांबेल त्याला आपल्या धर्मात काय कळू द्या ना आणि मग पहिली विचारणा होते बरं जाऊ दे तुला नाही करायला गेलाच नाही कीर्तनाला तिथं हे विचारित नाही बरं का बांगला बा आणला होता का गाडी घेतली होती का हा 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 हे नाही विचारित तिथं गेल्यावर लगेच ते विचारतात सप्ता होतो आता का गावात मला वाटतं 45 वर्ष झाली इथं सप्ता होतो आपल्या या वाडीमध्ये आणि याच्यामध्ये दादांचा फार मोठा वाटा आहे त्याच्यानंतर आदरणीय हरिभक्त परायण वामनबाबा शिंदे भगवानबाबा शिंदे त्यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी आणि थोडंसं आमचंही नातं आहे बरं का नाशिकचं शिवलिंग स्वामी लातूरकर राहायला नाशिकला आमच्याजवळ नाशिक रोडला असं आहे का आणि मग त्यांचाच मार्ग मला वाटतं 40 वर्ष झाले असं बाबांना इथं त्यांच्या मार्गदर्शनाने 99% जवळजवळ 90% माळकरी म्हणे वाडीमध्ये आणि सगळ्यात प्रथम माळ घालायला तर दादाच पुढं होते त्या काळामध्ये विषय निघाला म्हणून जाऊ द्या तिथं गेल्यावर ही विचारणं होती कोणती सत्ता होत होता का होत होता गेल होता का नाही नाही दे सटका
काय आवाज दिले परमेश्वरानं काही माणसाला ऐकत राहावं वाटतं. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये गायनाचा आणि वादनाचा सुकाळ आहे. प्रत्येक भागामध्ये असा एक एक हिरा तुमच्यासारखा टाकून दिलेला आहे. गोड असा हात आमचे चंदू महाराज, ऋषिकेश महाराज, मारी ती, झोडी ती, तोडी ती. आता पुढचं ऐका ना, एवढ्यावर थांबत नाही. बरं, नसर्गाला सप्ता आला, तुझा संसार लय मोठा होता, वरंगणी दिल ती का? नाही. अरे तो आता दिलीच नाही, पण दुसरा द्यायला चालला होता, त्याचा हात धरून घेतला. अरे चालत्या गाडीची खिडका आडणारा घ्यायला आतल्या रूम मध्ये, तिथलच सांगतोय बरं का. तिथं दया माया नाही. मग असं जर चुकीचं वर्तन असेल तर पहिली शिक्षा, तापलेल्या लोखंडाच्या खिळ्यावरून चालायचंय नंग्या पावलांना. तुम्हाला काहीच नाही वाटून राहिलं? मी गोष्ट नाही सांगत, एक होता राजा आणि त्यांना खाल्ला बाजा. लोखंडाच्या खिळ्यावरून चालायचंय, पायात चप्पल नाही, नंग्या पावलांना चालायचं. आता इथं जर तुम्हाला सूट मिळवायची तर एक करा, चपला दान करा. चपला जर दान केल्या तर इथं तुम्हाला घालायला चप्पल मिळते. आणि जर दुसऱ्याच्या हल्ल्या असेल तर डबल चक्कर असेल. कल्पना करायला काय हरकत आहे आपल्याला? चप्पल कधीच कोणाची मारायची नाही. म्हणून जुने लोक म्हणायचे, दुसरी चप्पल जर घालून गेलं का, ते म्हणायचे ऐ अरे दलिंद्री कशाला आणली, त्याला आकाशी खंडाचा आधार होता. म्हणून कोणा चपला दान केलं, जरा जाऊ द्या, पुढची शिक्षा ऐका. अग्निस्तंभाला मिठी मारायची. नुसतं काशी खंड नाही, तुकोबारायचं प्रमाण आहे, नाथांचंही प्रमाण आहे. अग्निस्तंभाला मिठी, बरं. मिठी मारल्यानंतर ऐका ऐका, इथं सूट मिळवायची का तुम्हाला? वस्त्र दान करा. हा दान करताना चांगल्या वस्तू करा, नाही तर दानाच्या बाबतीमध्ये असल्या टंगळ मंगळ ती दानच ठरत नाही. किडक्या सुपाऱ्या, खऊट बदाम, सडकं नारळ, फाटक्या नोटा, सुकलेली पानं. मी एका मोठ्या घरात पाहिलं, हे पाठीमागं लवकर कळल पहा. नैवेद्य जर दाखवायचा असला, तुमच्या भागात कसं आहे कोणास ठावा, आमच्या भागात असे माणसाकरता मोठ्याल्या पोळ्या आणि देवाकरता लहान लहान चांदक्या. नाही नाही, मोठ्या पोळीन त्याच्या पोटात दुखल का? आणि दाखवून तुम्हालाच खायचं आहे ना. एका माऊलीनं असे सात नैवेद्य खाली हात धरले आणि ती लहान जाऊ मोठ्या जावाला म्हणे अक्का काय ठेवू त्याच्यावरती, म्हणून ठोळगुळाचा खडा. आणि तिनं असं नख चोळलं गुळाला आणि सात नैवेद्याला वर खडलं. मी तो पाहतच राहिलो. मी म्हणलं रंगूबाई गुळ थोडा लाव, देवाला आगवण लागल. कशी भक्ती होईल हे कसं दान ठरेल? मी थोडा शिवपुराणाचा चाहता माणूस आहे, माझ्या कथा जास्त असतात, मला त्या ग्रंथावरती दक्षिणा येतात. तुम्हाला मी नोटा दाखवतो, मी ठेवलेल्या आहे. कोपरे उडालेले, नंबर गेलेले, चुरगळलेल्या, काही काही तर कळच नाही, कळतच नाही कितीची नोट आहे म्हणून. अशा नोटा, एक तर अशी नोट आहे, सहा महिने झाले मी संभ्रमात आहे. अर्धी 100ची आणि अर्धी 50ची चिटकवलेली. मी संभ्रमात येईल 150 म्हणू का 75 म्हणू, हा कसं दान ठरल? आणि एक गोष्ट स्वाभिमानानं सांगून जातो, कॅमेरा चाललेला आहे. आतापर्यंत शिवपुराणावर कैलास बाबा जेवढ्या दक्षिणा जमल्या होत्या, एक रुपया देखील मी माझ्या प्रपंचात खर्चला नाही. 3 ते 3.5 लाख रुपये दक्षिणाचे जमले होते, त्याच्यामध्ये 4 लाख रुपये स्वतःचे टाकून काशी विश्वेश्वर महादेव मंदिराची उभारणी केली. वैजापूर तालुक्यामध्ये बाबळ गावला, महाराजांना माहितीये तिकडचंच गाव आहे. दान करायचे असेल तर चांगली वस्तू करायची, टंगळ मंगळ करायचं नाही. मला वाटतं दानाच्या बाबतीत हिकडच्या पेक्षा पाठीमागं लवकर कळल. तुम्हाला विचारतो, लग्नाला जर गेल्या तर रस्त्यानं चालता चालता 200 रुपयाचा सोऱ्या घेणार, बर गेलं तिथं आहेर केला लग्नात का लगेच निघणार नाही, ती वर मै नवरी वाटी लावायच्या नादात राहते, मग ही तिच्याजवळ जाणार आणि तिला म्हणणार येते मी आता, येते मी आता. या वाक्याचा अर्थ तुम्हाला नाही कळणार, कोणाला त्यांना कळायला पहा. येते मी आता या वाक्याचा सरळ अर्थ असा होतो, मी जे आणलेला आहे सोऱ्या तिची साडी. बरं, लग्नावालेले हुशार राहते, हरमाल 70 रुपये आणि अशी 70 रुपयाची साडी तिच्या हातात पडली की एकटीच बाई बोलत चालती. माला येडेपणा झाला, मालाही बावळटपणा झाला. मी चांगली म्हणले होते पप्प्याच्या बापाला, तुम्ही जाणी 1 रुपये आयर करून या, कुणी कुणी आबुदे आली लग्नाला आले पहा. मला माहिती होते हिच्या आवलात किती घासली म्हणून, एकटीच बोलत चालती, रात्रभर झोप नाही तिला. 200 सोऱ्या 70 साडी, 200 सोऱ्या 70 साडी. सकाळी उठली का अंगण झाडायला, शेजारची बाई सडा टाकायला, कधी आल्या लग्नावरून? मग ही म्हणती ये सांगते तुला काय बाई, मी म्हणते कर नाही तर चांगलं करावं, नाही तर करूच नाही.
काय झालं? मग तिच्या पुढे ही साडी टाकेतीन, तिला म्हणती पाय ना पोतारा, पण ह्या पाय मी काय साधी नाही, मी लई पक्क्या मिठीची, मी ही साडी आशिष्ट होईन आणि तिच्याच सुनाला नेसून देईल, तर तबाई खरी बा। एक तीन गोष्टी घरी न्या, जेवणा स्टेटस म्हणून वापरा, या मरक्या साड्यावरती काय प्रेम करता वस्त्रावरती, ती फाटक आहे, वर्षामध्ये फाटणार आहे, अरे याच्या आतच मरक आहे, त्या वस्तूवर काय प्रेम करता, वस्तूवर प्रेम कराल आसक्ती ठरते, संसारावर प्रेम करा दुःख मिळत, माणसावर प्रेम करा धोका बसतो, या जगामध्ये प्रेम करण्याच्या लायकीचा फक्त माझा पंढरपूरचा पाणी, प्रेमच करायचं असेल करायचं असेल त्याच्यावर करा, जाऊ द्या। इथलच्या सगळ्या शिक्षा जर सांगत बसलो तर आपलं कीर्तन इथंच राहील एक तासभर। शेवटची सांगतो, रक्ताची आणि पोहाची नदी आहे, तिच्यामध्ये पोहत जायचंय, विषारी सर्प दंश करतात, याच या सगळ्यातून जर सुटका मिळावी असं वाटत असेल तर पहिले पंढरपूरचे वारकरी व्हा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, हेही नाही पटलं तर ओवी ऐका किती गोड आहे, या लागी बहुत पुण्य की जे अल्था एक वेळ वाराणसी सैलेला। इथ यमलोक लय हाल करतात, आणि कयातना यम करवील, कोणी सोडविल तिथे तुझला, तिथं सोडवायला कोणीच कामाला येत नाही, मग कोण कामाला येतो, तू काय म्हणे, तूच सोडविना कोणी, तू का म्हणे, तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या, त्याच्या वाचून त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याशिवाय सोडवायला कोणीही तिथं कामात येत नाही, बाकीचे काहीच नाही, अनेक सोयरी भली भली, सोडविना राजा देशीचा चौधरी, म्हणून एक आभंगल गोड आहे, दगडावर पाणी ठेविले, तुम्ही असताना तो फक्त गेल्यावर काय, तीन दगडावर पाणी ठेविले, खाली जाळ नाही, मग तिथं सोडवायला कामात, फक्त
तोच कामाला येतो म्हणून तो आपलासा करा, त्याला हातात घेतलं का सकळ चिंता नष्ट होते. अभंगाच्या तिसऱ्या चरणात हरी आला हाता मग कैची भय चिंता. तो हातात आला कशाची चिंता राहत नाही. मला वाटतं ह्याच्याकरता महाभारतातला फार गोड प्रसंग आलेला आहे. लई गोड प्रसंग महाभारतामध्ये. ज्या वेळेला कौरव पांडवाचं युद्ध ठरलं, निश्चित झालं, देवानं समजावलं होतं, ऐके नीती अंबिका नंदना तुझ्या पुत्राच्या अपराधनाना. मी समजावून सांगतो, पाच भावांना जगण्यापुरती पाच गावं तरी देऊन टाका. पंचनस्ता देयंताम ग्रामा इति महागीतम आविस्थलम रुखस्थलम माकंदी वारणावतम. ऐकलं नाही, ठरलं युद्धाचा दिवस मार्गशी शुद्ध एकादशी. आता कौरव पांडवाचं युद्ध होणार. पांडव प्रातस्मरणीय आहे. ऐका, एवढं न्यावर का कामाचं आहे तुमच्या. प्रातस्मरणीय काय भानगडी ही? प्रातस्मरणीय कशामुळे बनले? त्यांनी देव हातात घेतला होता. प्रातस्मरणीय लोकांची जर आठवण केली तर काहीतरी लाभ होतो. काय लाभ होतो पांडवाचं नाव घेतल्यावर? ऐका, धर्मराजाचं जर नाव घेतलं तर धर्म वाढतो. धर्म वर्धते युधिष्ठिर कीर्तनेन पाप प्रणश्यति वृकोदर कीर्तनेन अग्निपुराण. बर, धर्माचं नाव घेतलं धर्म वाढतो. भीमाचं नाव घेतलं पाप नष्ट होतं. सकाळी सकाळी अर्जुनाचं नाव घेतलं शत्रू कमी होतात. आणि माद्रीसूत म्हणजे नकुल सहदेवाची जर नावं घेतली तर माणसाला मोठाले आजारच होत नाही. हे प्रातस्मरणीय आहे. आता पहिले मला एक उत्तर द्या, पांडव किती आहे? पाच. आता पार्टीत बदल नाही करायचा. Oh,
दोन सहा तसं कर्णाने दिलं होतं वचन आपल्या आईला पाच जशाच्या तसे राहतील, फक्त फरक एक होईल मी राहील किंवा अर्जुन राहील एवढाच फरक, नाही तर पाच जशाच्या तसे राहतील. कौरव किती आहे? 101 आहे. एकाचं नाव मी सांगतो, 100 तुम्ही पाहून घ्या. ते एकाचं नाव आहे युयुत्सु. हा धृतराष्ट्राचाच पण दाशीपासून झालेला. आता हा लढायच्या वेळेला कौरव पांडवाच्या युद्धाच्या प्रसंगी पांडवाच्या बाजूने लढायला आलेला होता आणि इकडचा कर्ण कौरवाच्या बाजूने. पांडव सुद्धा कौरवच होते, फक्त पंडू राजाचे होते म्हणून नाव पांडव पडलेलं. जाऊ द्या, प्रातस्मरणीय बनले एवढं मला सांगायचं होतं आपल्याला. म्हणून सकाळी सकाळी यांची आठवण करायची. आणि अजून एक, तीन तीर्थाची जर एकाच वेळेला आठवण केली सकाळी उठल्याबरोबर तीन तीर्थाची, तर 7 पिढ्या माणसाच्या उंबऱ्याला दारिद्र्याचा स्पर्श होत नाही. शिवपुराण सांगते कोणती कोणती तीन तीर्थ, ऐका, गंगा, काशी आणि विश्वनाथ. मला या भजनाचा अर्थ कळत नव्हता, ज्या वेळेला शिवपुराणात हा श्लोक वाचला का तिघाची आठवण एका वेळेला केली तर दारिद्र्य नष्ट होतं. मग लक्षात आलं का तो भजन तयार करणारा काय विद्वान माणूस असेल. कोणतं भजन? हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. बोला बोला. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. स्मरणीय बनले. जाऊ द्या, आपल्या कामाचं घेतो. ज्या वेळेला कौरव पांडवाचं युद्ध, पितामह सेनापती भीष्माचार्य कोणाच्या बाजूला होते? कौरवाच्या. आणि पांडवाच्या बाजूला दुष्टदुम्ने. आणि ज्या वेळेला दुर्योधनाला सांगितलं होतं पितामह आणि भीष्माचार्यांनी, काळजी करू नको दुर्योधना, त्याला शस्त्रच घ्यायला लावेल नाही तर बापाचं नाव सांगणार नाही. श्लोक आहे बरं का, तसा मोह गंभीरिंग नाही केलं. वासुदेव कर चक्र न धरू आपना मुख न दिखाऊ, लाजत है मेरी गंगा जननी, शंतन सुतन कहाऊ. नाव सांगणार नाही, शस्त्रच घ्यायला लावेल. आणि मग युद्ध सुरू झालं, 3 दिवस झाले, पांडव पक्षातला एकही गेलेला नाही, कौरव पक्षातले बरेच संपले. आता दुर्योधनानं पाहिल्यावर दुर्योधन म्हणला, नाना तुम्ही सेनापती आहे माझ्या पक्षाचे आणि पांडवातला एकही गेलेला नाही, माझे बरेच संपले, याचा अर्थ तुम्ही राहता माझ्या पक्षात आणि हित पांडवाचं इच्छिता. शब्द झोंबले, वर्मी लागले, नाविलाज झाला, प्रतिज्ञा केली उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वी निष्पांडवी करील. भीष्माची प्रतिज्ञा प्रतिज्ञाच होती, आपली प्रतिज्ञा आणि मोठाचं चाक सारखं. मोठाचं चाक माहितीये ना, पुढे उपळतं आणि मागे सरतं, जिकडं नाड्याचा दाब बसल तिकडं. आपण दिवसाला कानो कितीक प्रतिज्ञा केल्या, अशा ताकासारख्या पोळून मांडी घालून त्याच्यावर बसलो आपण प्रतिज्ञेवर, एवढ्या प्रतिज्ञा किती काही दिवसाला होतात. भीष्माची प्रतिज्ञा प्रतिज्ञाच होती. युद्धाला स्थगिती मिळाली, पांडव शिबिरामध्ये जमलेले आहे, आपल्याला इहलोक सोडून जावं लागतं. द्रौपदी रडते आहे, माझे आधारस्तंभ पाच पती उद्या इहलोक सोडून जाणार आहे. पलीकडे म्हाताऱ्यानं प्रतिज्ञा केलेली आहे. देवानं सांगितलं एक काम करा, तुम्ही झोपा निवांत. 2:45 भगवान उठले, द्रौपदीच्या महालाकडे आले. द्रौपदीला चालता येत नव्हतं, उचललं, ताई चला आपल्याला आशीर्वाद घ्यायचा. म्हणजे कोणाचा? भीष्माचार्याचा. यालाच म्हणता खेळतो यानेची खेळावा. मारण्याची प्रतिज्ञा कोणी केली? भीष्मानं. आणि आशीर्वाद कोणाचा घ्यायचा आहे? भीष्माचार्याचा. उचललं द्रौपदीला चालता येईन, खांद्यावरती घेतलं, द्रौपदीच्या पायातल्या चपला पडल्या. जगाच्या मालकानं आपला पितांबर खाली अंथरला आणि द्रौपदीच्या चपला पितांबरात ठेवल्या. पितांबर गुंडाळला आणि आपल्या बगलेत मारला. कंदील हातात आहे, गोंगडी पांघरलेली, खांद्यावर द्रौपदी आहे. आणि ज्या वेळेला आले भीष्माचार्याच्या आश्रमाजवळ 4:15, सांगितलं ताई जा आतमध्ये, डोळे लावून भीष्माचार्य ध्यान करताय. बघा, ज्याचं ध्यान चाललेलं आहे तो दारात उभा आहे भीष्माचार्याच्या. जा आतमध्ये, फक्त एक आहे, काय?
कुणाबरोबर आली तर माझं नाव सांगायचं नाही, एक हमालांला सांग, ठीक आहे. आतमध्ये जाते, डोळे लावून ध्यान चाललेलं आहे. गेल्याबरोबर श्री संताची माता चरणावरी साष्टांग एकरी दंडवत, बांगड्यांचा आवाज आला. भीष्माचार्याला असं वाटलं दुर्योधनाची पत्नी भानुमती चाली की काय, आशीर्वाद देऊन टाकला. असो भाग्यवती भव, विजयी भव, हे शब्द भगवंताने ऐकले. माझा उमेदवार आता बिनविरोध आला, काळजी करायचं काम नाही. आणि मग भीष्माचार्याने द्रौपदी विचारते, आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या जन्मातला? डोळे उघडलून पाहिलं, द्रौपदी तू कुणाबरोबर आली? एक हमाल आणला. कोण हमाल आहे इतक्या पाटी तुला सापडला? पाहण्याकरता भीष्माचार्य बाहेर निघाले, पाठोपाठ द्रौपदी चाललेली आहे. बाहेर आल्याबरोबर यानं घोंगडी पांघरलेली होती, त्याच्या हातातलाच कंदील घेतला आणि तोंड पाहिलं. द्वारकेचा राणा पांडवा घरी आणि हमालकीचं काम करतोय, काय अधिकार आहे या पांडवांचा? अंतकरण गहिवरलं भीष्माचार्याचं. घोंगडी ओहटल्याबरोबर बगलातली वस्तू खाली पडली. काय होतो? पितांबरामध्ये गुंडाळलेल्या भीष्माचार्याला असं वाटलं पहाटची वेळ आहे, हा कुणाची तरी देवपूजा करत असावा. मग याची देवपूजा काय असते? पितांबरात आज सापडेल आपल्याला. असा पितांबर चाफून चाफून बाजूला केला आणि आतमध्ये पाहता तर पांचाळीच्या चपला टचखंडोळ्यात अश्रू आले. अरे काय अधिकार या पांडवांचा! यांच्या चपला सांभाळणारा जगाचा मालक आहे. आणि मी मारण्याची प्रतिज्ञा करतो, माझ्यासारखे लाखो भीष्माचार्य जन्माला आले आणि त्यांनी कोट्यावधी जरी प्रतिज्ञा केल्या, देव राखी तया मारिल कोण द्रौपदी? अरे डोळ्यात अश्रू यावे भीष्माचार्याच्या, मी मारण्याची प्रतिज्ञा करावी. माझ्यासारखे लाखो भीष्माचार्य जन्माला आले आणि प्रतिज्ञा कोट्यावधी केल्या तरी जय पांडवांचा होणार, याचं एक कारण आहे, आर्य आला हाता. तो हातात आला, कशाची चिंता राहत नाही, कसली चिंता नाही. द्रौपदी विचारते, पितामह आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या जन्मातला? भीष्माचार्य सांगतात, बाई खरं सांगू का, माझी कालची प्रतिज्ञाही खरी नाही आणि आजचा आशीर्वादही खरा नाही. ह्या बाबाच्या जे मनात येईल तेच खरं होईल. म्हणून तो आपलासा केला, तो हातात आला का कशाची चिंता राहत नाही. सगळ्यात मोठी चिंता आपल्या पाठीमाग लई मोठं दुःख, उलटा पडला डोकं खाली पायवर आईच्या उदरामध्ये की किती किती यातना आहे. विष्टाली पचो इकडे नाखे तोंडी कुर्मकिडी, गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. माकेची अगोदर कोहरी, पचोनी विष्टेची आदातरी, उकडोनी न मासवरी. जन्म जन्मनी मरती काय सांगू गर्भेची यातना. क्षणोक्षण आईच्या उदरामध्ये या जीवानं करारनामा केला होता. बर, जन्माला येत असताना जन्माला आला, दुःख संपलं का? दुःखात वाढ झाली. याला अंघोळ घालायला अशी जखड म्हातारी,
येऊ का माग थोडा? या नाही. हां ठीक आहे. तुमचे पुढचे पुढचे आईच्या उदरामध्ये या जीवानं देवाशी करारनामा केला. पांडुरंगा परमात्मा हे ऐकायचं होतं म्हणून माग आलो परत. म्हणून म्हणलं होतं येऊ का माग. हेच ऐकायचं होतं तुमच्याकडून. काय गोड चाल आहे, काय आवाज आहे सुंदर. जाऊ द्या चला. कुठं आलो होतो आपण? जीवाशी करारनामा केला. बर पुढं आईच्या उदरामध्ये जन्माला आला, त्याला आंघोळ घालायला अशी म्हातारी. ज्या म्हातारीला तापलेला तवा उतरायला पकड लागत नाही अशी म्हातारी पाणी तापवायला, ती म्हणते घाला अजून जा, घाला अजून जा. कडक झालेलं पाणी बादलीत उतरून घ्यायचं. मी खेड्यातला माणूस आहे, मला माहिती सगळं. ती म्हातारी अशी गल्लीत पाट टाकणार, पाटावर बसली का आपल्या दोन्ही तांगड्या लांबून देणार. म्हातारीचे पाय म्हणजे गाडीच्या धुऱ्याच. आणि मग त्यांना आज सुनाला सांगणार, आण त्या पोराला इकडं. पालथ टाकणार पायावर. पालथ टाकणं चांगलं आहे का? कल्पना करा, तुम्हाला स्नानासाठी घरी बोलवलं, पाणी उतरून दिलं, टावेल दिला, साबण दिला आणि सांगितलं पडा पालथे. तुम्ही माणसांकडे डोकं फिरलं का काय? त्या बालकाला बोलता येत नाही. चोळत असताना हात तर चांगला असावा. या म्हातारीनं जर एखाद्याच्या पाठीवर हात फिरवला तर जणू काय एखादी बोरटीच वर पडली की काय. एवढ्यावर थांबत नाही, उताना केला उजवा हात डावा पाय, डावा हात. मला वाटतं संसारात सुरू होणाऱ्या ताणताणीची सुरुवातच इथून असते का? कुणास ठाव. पुन्हा असं उभं धरणार, सांग पुन्हा जन्माला येशील का? तो म्हणतो हिच्या आंघोळीतून वाचलो तर आपल्याला नाशिकचा कुंभमेळा पाहायला मिळत. बरं एवढ्यावर थांबत नाही, त्याचं डोकं ठोकणार, गोल व्हायला पाहिजे, कानात फूक मारणार आणि एक तांब्यावर ओढून असा शेजरणीच्या अंगणात फेकून देणार. जाऊ दे तिच्या नातवावर रोग. आणि त्याचं नाक थोडं चपटा असावा. ही म्हातारी गप्प बसत नाही, असं दोन बोटान धरणार. कोणावर पडलं कानू? कोणावर पडलं कानू? म्हातारीचे बोट म्हणजे वायरमनची पकडच. अहो भेदरलं ते पोरग, झोळी टाकल्या टाकल्या झोपत. आणि मग शेजारची बाई येऊन तुम्हाला विचारते का हो झोपला का? तुम्ही काय म्हणतात माहितीये का? आत्ताच नानला त्याच्यामुळे झोपला. हा तुमचा गैरसमज आहे. नानल्यानं नाही झोपला, तो ताणल्यानं झोपला. किती यातना आहे. नको एका जन्मानं अनेक जन्माची सुरुवात होते. अरे या जन्मामध्ये या तशी कांगोर चाललेली, पुढं तारुण्य, दहा इंद्रिय आपापल्या दिशेला धाव घेतात. आवरत असताना सामान्य यातना नाही. आणि म्हातारपणामध्ये अवघे करीती आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडार काय मरते या युत्ता युगांत नव्हे. म्हणून एका जन्माने अनेक जन्माची सुरुवात होते. त्यापेक्षा तुम्हाला जर सफलत्वाच्या दिशेनं वाटचाल करायची असेल तर येरधार थांबणं ही खरी व्यापारातली सफलत्व आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात
सरली इरजार झाला सफल व्यापार कुणाची अशी 17 उदाहरणं आहेत त्याची. पण हे दुष्ट गदळ थांबायला तयार नाही. तत्पूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हातानं टाळी आणि मुखानं नाम चिंतन करा. ठिकाणी दादांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सगळे जमलात. दादांच्या थोडस जीवनपटाविषयी मला माऊलींनी थोडीशी माहिती पाठवली होती. त्या आधारावरती खूप हालाकीच्या परिस्थितीमध्ये मला वाटतं वयाच्या 9व्या 10व्या वर्षी 5 रुपये साल काय काय दिवस होते ते. वर्षाला 5 रुपये मिळायचे कैलास बाबा. आणि त्या काळामध्ये हे 7 भाऊ या 7 भावांचा सांभाळ करायचा. एवढंच नाही मला एका गोष्टीबद्दल माऊली ज्या वेळेला वाचलं ना डोळ्यात अश्रू आले होते माझ्या. आपल्या भावाच्या शिक्षणाला शिक्षणाकरता 12 महिन्याला टाकलेलं होतं. सायकलवरती 12 महिन्याला जावं भाड्याला पैसे नाही म्हणून. काय गरिबी असते रे दादा. गरिबीचा चिंता बसल्याशिवाय माणसाला संस्कार प्राप्तच होत नाही हो. आणि हालाकीच्या परिस्थितीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह पालन पोषण करावं. बाप काय असतो हे जिवंतपणे नाही कळत कधीच. नाही कळत दादा. एकदा मातेच्या आड गेला. मला आपल्याला विचारायचं आहे तुकाराम भाऊ माऊली मी तुम्हाला विचारतो आता आपण काय केलं म्हणजे दादा परत येतील आपले कधीच येणार नाही. एकदा मातीच्या आड बाप गेला तुम्ही किती दादा दादा करा नाही भेटणार कधीच. नाही भेटणार. सगळे आहे पण दादा नाही ही उणीव आहे. बापाचं महत्व इकडच्या पेक्षा इकडे तर लई पटकन कळत. रडाल तुम्ही सगळे रडाल. मला विचारायचंय मला बहिणीनो सगळ्यात जास्त जीव बापाचा मुलीत असतो. मुलगे बापाचं काळीज असते दादा काळीज असते. ज्या दिवशी तुमचा विवाह झाला दिवस आठवतो. पडद्याआडचा कलाकार आहे रे बाप. बाप हा पाया असतो रे घराचा. दिसत नाही स्वतःला गाडून घेतलेलं असतं त्यानं. स्वतःचं दुःख समाजासमोर कधीच प्रगट नाही करत तो.
फरक एक आहे, मुलाशी जास्त बोलत नाही पण जीव फार असतो मुलामध्ये, सगळ्यात जास्त मुलीत जीव। तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे माझ्या बहिणीनो? जोपर्यंत माहेरा तुमचा म्हातारा बाप जिवंत आहे, अरे ज्या दिवशी वट्ट्यावरचा तुमचा बाप गेला की समजायचं आता दिवाळीच्या सणाचा आनंद नाही राहिला आपल्याला। नाही दादा, तुमची आई असू द्या, ती मुलाच्या सोन्याच्या ताब्यात असते, बाप असताना मुलगी स्वतंत्र असते, किती वाजता जाऊ द्या कुणाच्या परवानगीची गरज नाही। पण ज्या दिवशी बाप जातो ना आता ती मुलगी राहत नाही, त्या घरातली पाहुणी बनते दादा, पाहुणी होते। आता विचार करावा लागतो किती वाजता जावं म्हणून। तुम्ही कल्पना करा, तुमचा विवाह झाला, तुम्हाला गळ्यात पडून रडायला सगळे सापडले, फक्त तुमचा बाप नाही सापडणार, नाही पाहू शकत तो, अरे काळजाचा तुकडा आहे दादा, तो दुसऱ्याच्या हातात तोडून द्यायचा आहे। बाप नाही सापडत, दोन चार माणसं त्याला धरून आणतात, मुलगी सगळ्याकडे हळू जाते पण आपला बाप पाहायला का पळत जाते, कडाडून मिठी मारते, हंबरडा फोडते, डोरागोरा सारखा तो बाप रडतो, चार चार माणसं मिठी सोडतात पण मिठी सुटत नाही, प्रेम प्रीतीचे बांधले तीन तुटे काही केले। आता तुम्ही गाडीत बसल्या, गाडी हळूहळू सुरू झाली, काय आठवलं तुमच्या बापाला, कुणाष्टाव गरकन फिरला आणि सुरू झालेल्या गाडीला अशी थाप मारली आणि त्या ड्रायव्हरला काच खाली करायला सांगतो, आज बाप तुमच्या बाजूने नाहीये, बाजू बदलली बहिणीनं बापानं, जावयाच्या बाजूनं जातो। अरे कधी झुकलेला नाही तुमचा बाप, कुणा पुरा हात जोडलेले नाही तुमच्या बापानं, पण आज तुमच्या करता जावया पुढे स्वतःला कायमच झुकून घेतो आणि असे हात जोडून सांगतो, जावई बापू लय लाडात वाढवलंय बर का, जर एखादी चूक झाली ना तिची नाही तिच्या बापाची समजायची आणि गुन्हा पदरात घेत जायचा, तिच्या करता हा तिचा बाप तुमच्या पुढं कायमचा झुकलेला राहील। जावई बापू काय बाप असतो रे, बाप कष्टाचा काबाडू, दादाचं चरित्र वाचलं माऊली मला हे म्हणावं वाटलं, बाप कष्टाचा काबाडू विसमयात तोडतो या, माझा कंठ दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना मला कस तरी होतो या, बाप डोळ्यात बघताना माझा कंठ दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना बाप कष्टाचा काबाडी उसमयात तोडतो या, बाकर कोराना ठेवून कान उसाच चाकतो या, कमीस खवाटी फाटलेलो सुदोऱ्यान शिवलेलो, माझ्या बापाच्या धोतराला सदा पिगळ जोडलेलो, आले जत्रा गावाची बाप जत्रत जायाचा, उदार पादारू कापड पुरवला नव्हता, जुन्या पाटक्यानं बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप सजा मनात करायचा। अरे बाप असताना किती उन्हाळपणा केलेला चालतो दादा, कुणीतरी वाघमोडे नावाचे ग्रस्त, अरे त्यांचे कोपडे घालून विवाह बोलण्यावरती उभं राहत,
कष्ट सोसून येणार नाही आला कालांतरात तुम्ही महादेव नावाचे त्यांचे मित्र होते नावासारखाच मित्र भेटला बरं का महादेवासारखा त्याने काही थोडीशी मदत केली म्हणे आणि व्यवसाय सुरू झाला मोठ्या मुलाला तुकारामला दुग्ध व्यवसाय चालू करून दिला आणि माऊलींला जेसीबीच्या व्यवसायाकडे बोलवलं चांगले दिवस आले पण दादा स्वतः राहिले नाही हे मुख दुःख आहे एक विनंती करू माझ्या दादानं दादांच्या माध्यमातून एवढा संदेश घरी न्या तुमच्या बापाची तुम्हाला नाही सेवा करता आली तर करू नका पण म्हातारपणात आपल्या म्हाताऱ्या बापाला टाकून बोलत जाऊ नका रे तुम्ही एखादा वाकडा शब्द बोलता ना दादा अरे काळजाला चिकरी पडते दादा अरे जसा पहारीनं घाव घ्यावा जमिनीत तसा काळजाला घाव पडतो म्हाताऱ्या माणसाच्या सांभाळा थोडं 10 वर्ष जगणारा तुमचा बाप 5 वर्षात जाईल बरं का फार थोड्या दिवसाकरता सोपती आहे दादा अरे कधी भुसकून जायला सांगता येत नाही म्हणून विनंती करून चाललो जशी तुकाराम भाऊन माऊलीनं दादांची त्यांच्या भावानी त्यांचे भाऊ नाना गा त्याच्यानंतर नामदेव भाऊ हनुमंतराय ही सगळी नावं वाचली मी त्यांचे मला माहिती मिळाली तर त्याच्यामध्ये आणि भावांचाही किती जोड जमा शेवटचं वाक्य बोलतून थांबतो हे बघा एवढ्याशा जागेवरून भाऊ तोडू नका कधीच 1-2 लाखाकरता भाऊ तोडू नका रक्ताची नाती सांभाळा इथं आल्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये मला पण दादांचे भाऊ भेटले सगळे आणि ते बोलायला लागले मला वाटतं याच्यात मेजर आहे दोघं ना ते आल्यावर सांगत होते दादाविषयी आपल्या भावाबद्दल सांगतानाच त्यांचा जो उत्स्फूर्तपणा आणि डोळ्यात अश्रू होते मला एक आनंद वाटला दादा चुली भले 2 असू द्या पण मनाने 1 राहत जा चुली अनेक होऊ द्या पण मनाने 1 राहायचं कारण ज्या वेळेला वेळ येते ना जेवणाकरता अख्खं गाव येतं जेवण करता आणि निघून जातं पण ज्या दिवशी खरंच वेळ येते ना त्या दिवशी फक्त रक्ताचा भाऊच आपल्याला कामात येतो दादा सांभाळा ही नाती जपा झालेली सेवा दादांच्या चरणी समर्पित करून म्हणजे ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करून देवाला विनंती करेल देवा पांडुरंगा परमात्मा असल्याच कुटुंबामध्ये परत दादाला जन्माला घाल समाजाची साधू संतांची सेवा वारकरी जीवन जगले दादा मला वाटतं पालखीमध्ये ज्ञानोबरायाच्या पालखीमध्ये 35 वर्ष वारी केली 35 वर्षापर्यंत दादांनी वारी केली माळकरी जीवन आपल्या घरालाही सगळ्या घराण्याला माळकरी बनवलं काय असतं हे हिलई मोठी लस आहे बरं का कोणती गल्लीमध्ये फक्त 1 माळकरी व्हावा सगळी गल्ली माळकरी छाप करून टाकेत ते हरिभक्त परायण सगळे म्हणून झालेली सेवा बोलण्याच्या उगात एखादा चुकीचा शब्द निघाला असेल पदरात टाका चुकणं माणसाचा स्वभाव ज्ञानेश्वर शेवटचा म्हणते डायरेक्ट आभंगच म्हणा फुलांचा फुलाचाच आभंग म्हणा
संभाषण आने पर